सोलापुरात पाचापेठ परिसरात 2 दिवसांपूर्वी एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यानंतर या व्यक्तीशी व त्याच्याशी संबंधित असलेल्या 143 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी सायंकाळपर्यंत 91 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. समाधानाची बाब म्हणजे यातील 90 जणांचे चाचणीत अहवाल निगेटिव्ह आले आहेत. केवळ एका महिलेचा कोरोना चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अद्याप या घटनेशी संबंधित 52 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली आहे. तसेच आज एक महिला कोरोना पॉझिटिव्ह मिळाली आहे. त्याच्याशी संबंधित 16 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. याचे अहवाल उद्या सायंकाळपर्यंत अपेक्षित आहेत. उद्या 68 जणांचे अहवाल अपेक्षित आहेत. आज अखेर सोलापुरात कोरोना बाधित एका व्यक्तीचा मृत्यू आणि 1 पॉझिटिव्ह रुग्ण अशी आजवरची परिस्थिती आहे. आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांनी तेलंगी पाचापेठेत राहणाऱ्या कोरोना बाधित किराणा दुकानदार रुग्णाच्या संपर्कात असलेल्या एका महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट केले. त्या किराणा दुकानदाराचा नुकताच मृत्यू झाला आहे. सोलापुरातील तेलंगी पाचापेठेत राहणाऱ्या एका महिला एका किराणा दुकानदाराचा मृत्यूनंतर कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने सोलापूरकरांमध्ये मोठी खळबळ उडाली. परंतु जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने आवश्यक ते सर्व खबरदारीचे उपाय तातडीने अंमलात आणले. मृत कोरोना बाधित व्यक्तीचे स्वतःच्या घराजवळ किराणा दुकान होते. मृत व्यक्तीला पूर्वी हृदयविकारासह अन्य आजार होते. काही महिन्यापूर्वी त्याच्या पायावरही शस्त्रक्रिया झाली होती. गेल्या 5 एप्रिल रोजी पुन्हा आजारी पडल्यानंतर घराजवळील एका छोट्या क्लिनिकमध्ये त्याने उपचार घेतले होते. नंतर त्याला जवळच्याच एका सहकारी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर तेथून दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 एप्रिल रोजी त्याला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार अर्थातच सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले होते. डॉक्टरांना संशयास्पद वाटल्याने त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 एप्रिल रोजी पहाटे 1 वाजता त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दुपारी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार त्यास कोरोनाची बाधा झाल्याची स्पष्ट झाले होते.